या आधी आपण 14 कडीचं लेखन वाचन कसं करायचंय ते शिकलो. आता बघा तुमच्या समोर एक चार्ट आहे, त्या चार्ट वर हे सगळे स्वरचिन्ह लावलेले आहे आणि त्या स्वरचिन्हाला आपण काय करणार आहोत, अशी अनेक अक्षर लावून त्याचं वाचन कसं घ्यायचं, 14 कडीचं वाचन कसं घ्यायचं ते शिकणार आहोत. तर आता मी तुम्हाला एक क ची 14 कडी वाचून दाखवते, तुम्ही त्या माझ्या मागे ही 14 कडी म्हणायची. म्हणणार ना? हो. ओके. म्हणणार ना विराज? हो. हा म्हणा आता. क पुस्तकामध्ये 14 खडीचा आडवं आणि उभं वाचन करण्याचा सराव करायचा आहे.